फक्त घोषणा केल्यातील प्रत्यक्षात अंमलबजावणी किती होईल याविषयी शंका आहे. केंद्र सरकारने जसं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैशाची योजना घोषणा केली ती देखील इथे किती वास्तविकतेत येईल याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. असं हे सगळा देश अनुभवतोय की मोदीजींची शेतकऱ्यांना मदतीची घोषणा ही प्रत्यक्षात येते आणि मोदीजींनी बटन दाबलं की काही मिनिटात त्यांच्या खात्यावर पैसे जमा होतात. आता तेवढेच पैसे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार देणार आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आजचं अर्थसंकल्प हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प नोकरदार युवक युवती बेरोजगारीवर मात करणारा शेतकऱ्यांना मदत करणारा सामाजिक संवेदना दाखवणारा पर्यावरण जपणारा अशा प्रकारचा हे आजचं बजेट आहे. आदित्य ठाकरे यांची टीका आहे की मुंबईकरांच्या पदरी काही नाही आहे, काय खरं वास्तविक? कारण की मुंबईकरांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरच्या घोषणा जरी केल्या असल्या तरी त्या समाधानी नाही आहेत. त्यावर मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये 325 किलोमीटरचे मेट्रोचे प्रकल्प चालू आहेत. स्वप्न ही त्रासदायक गुडघेदुखी. आपले स्वप्न साकार करण्यासाठी नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी. न्हावाशेवा शिवडी पारबंदर प्रकल्प चालू आहे, कोस्टल रोडचं काम चालू आहे. हे सगळी कामं कोणाची आहेत? ही आमच्या राज्य सरकारची आहेत आणि याच्यामुळे मुंबईकरांना फायदाच होणार आहे. कारण मुंबईची मूळ समस्या काय आहे? ट्रॅफिक. त्याच्यावर मात याच्यामुळे आम्ही करतो आणि त्यामुळे मुंबईकरांना सुद्धा आणि उभ्या महाराष्ट्राला भरपूर काही या ऑल इन्क्लुझिव्ह बजेटमुळे मिळालेलं आहे. धन्यवाद. या बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईकरांसाठी उपलब्ध असल्याचा दावा भाजपाच्या वतीने करण्यात आला आहे. आदित्य सह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे